पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं खड्डे शोधणं अवघड होऊन बसतं, त्यामुळे काही वेळा मोठे अपघातही होतात. अशीच एक धक्कादायक घटना भाईंदरमध्ये घडलेली आहे. बातमी पूर्ण पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. पावसाळ्यात घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यायची असते. पावसाळ्यात रस्त्याला खड्डे पडतात. खड्ड्यांमुळे अनेकदा पाय अडकल्यानं अनेक जण पडतात. लोकांना पाण्याचा अंदाज न आल्यानं अनेकदा पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आजही देशभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं चांगले रस्ते तयार केलेले नाहीत. नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तात्पुरतं काम केलं जातं, पण काही दिवसांमध्येच रस्त्याची दुरावस्था होते याचीच प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याने खड्डे शोधणं अवघड होऊन बसतं, त्यामुळे काही वेळा मोठे अपघातही होतात. अशीच एक धक्कादायक घटना भाईंदरमध्ये घडली आहे. 2 दिवसांपूर्वी मुंबईत मुसळधार पाऊस होता. या पावसात ठिकठिकाणी पाणी भरलं होतं. असंच पाणी भाईंदर परिसरातही भरलं होतं. याच पाण्यातील एका खड्ड्यात पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेचा हृदय हलावून टाकणारा व्हिडिओ सध्या समोर आला. यावेळी मुलाच्या आईचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामध्ये आपल्या हरवलेल्या मुलाला शोधण्यासाठी आई आणि घरातले इतर लोक बाहेर आले आहेत. यावेळी मुलाचा शोध घेताना एका व्यक्तीला हा मुलगा पाण्यानं भरलेल्या एका खड्ड्यात पडलेला दिसतो. यावेळी त्या खड्ड्यातून या मुलाला बाहेर काढण्यात येतं, मात्र पाणी नाका तोंडात जाऊन या मुलाचा मृत्यू झाला होता. यावेळी त्याच्या आईनं एकच टाहू फोडल्याचं दिसतंय. पुढे ही व्यक्ती मुलाला आईच्या हातात देताना दिसते, तर आई मुलाला एका दगडावर ठेवून उठवण्याचा प्रयत्न करते. हा व्हिडिओ चलो _ डोंबिवली नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सावधान भाईदरमध्ये पाण्याचे खड्डे पडलेले आहेत, मुलांचा जीव गेलाय, तर तुम्हीसुद्धा सावध रहा कारण खूप पाऊस पडतोय, रस्त्यावर पाणी जमलं आहे, खूप खड्डे झाले आहेत, त्यामुळे तुम्हीही सावध रहा असं कॅप्शन दिलंय. तर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावरती देत आहेत.